प्रकाश आणि गणेश ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली. षट क्रमांक पहिले प्रल्हाद चौधरी यांच्या माध्यमातून रॅटम ओरचा मारा. पहिला चेंडू पेस करताना अतिशय कमालीचा फटका आपण फलंदाज प्रकाशाच्या बॅटमधून देखील पाहिला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला आणि चेंडू पॉईंट सीमारेषेमधून ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला. दोन शतकांच्या मधून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार फलंदाज प्रकाशाच्या बॅटमधून आला. पहिला चेंडू पेस करताना सुरेख फटका. पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका अतिशय चांगला सजला चेंडू मिड विकेटला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव. एक धावाने संघ धावसंख्या 5 वर पोहोचली. षटक क्रमांक पहिले प्रगती. खऱ्या अर्थानं कुठंतरी मला वाटतं आपल्या पॉपिंग क्रीजमधून बाहेर फलंदाज गणेश याला आपण पाहिलं. फेक चेंडूची देखील अतिशय उत्तम झाली होती. टेलिकेस्टच्या माध्यमातून बघायचं आहे एक्झिट फलंदाज धावची बाद आहे की नाही. स्ट्राइक स्ट्राइकचा फलंदाज बाद आहे. थोडंसं लेझी क्रिकेट देखील आपण पाहिलं फलंदाजच्या माध्यमातून. गणेश फलंदाज बाद होते. नेक्स्ट बॅट्समन येतोय. नेक्स्ट बॅट्समन संजय येतोय. वेलकम प्रवीणजी पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. न्यू बॅट्समन बॅटल येतोय संजय. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची आउट साईड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. फर्स्ट गलीमधून देखील चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहिलं होतं. फेक थोडीशी रॉंग एंड झाली होती, मात्र एकदा कंप्लीट करण्याची संधी प्राप्त झाली फलंदाजाला. आणि एका दाव्याने संघात धावसंख्या 1-7 षटक क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ज्याच्या बॅटमधून देखील आपण पहिला चेंडू पेस करताना चौकार पाहिला. प्रकाश प्रल्हाद टू प्रकाश. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू तितक्याच रूपात फक्त चेंडूला ऑन साईडचा फटका असला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली. एक धावणे संख्या धावसंख्या 7 वर पोहोचली. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल आता संजय याला. अपलीवर चेंडूला थोडासा ऑन साईडचा फटका. आपण ऑन दाराच्या पद्धतीने चेंडू खेळ कोडला होतं. चेंडू शॉट एक्स्ट्रा कवरला जातोय. इनफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी कलेक्ट झाला. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता फलंदाजाला आपण पाहिलं. ऑन द राईटच्या अंदाजाने चेंडू खेळून काढलं होतं. इनफील्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र चेंडू इनफील्डमधून सुरेख पद्धतीने कलेक्ट केला गेला, कॅरी केला गेला. आणि महत्त्वाचा फलंदाज दुसरा देखील संजय हा बाद झाला. षटक क्रमांक मला वाटतं पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती
षटक क्रमांक पहिला संपतो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2-7। चला येणारा जाणारा फलंदाज आपण देखील थोडंसं स्पीडअप करा, जे 30 सर्कल आहे ते कंपल्सरी आपण क्रॉसिंग करायचं आहे। नेक्स्ट बॅट्समन सूर्याजी येतोय। खेळाडू कक्षास जवळ मला वाटतं कुठं अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक, यस हलकासा अपील, पंच देखील संमत झाले। लेग दुपर स्वरूपाने फलंदाज बाद झाला प्रकाश। नेक्स्ट बॅट्समन शिवनाथ येतोय। बाद झालेला फलंदाज आपण प्रकाश याला पाहिलं। जनरेटर मॅन आपण थोडस संपर्क साधायचा आहे। हा चेंडू थोडासा स्वेअर आहे, आउट ऑफ लेग स्टंप, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच बाहेर चुकून करता एक अभांतर धावणे संघाची धावसंख्याने पुढे सरकते। धावसंख्या होते ती 8। षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांगित, दुसरं गोलंदाज परशु। चेंडूला थोडासा ऑन दॉफ खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू शॉर्ट कवरला आपण पाहिला। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही आहे। धावसंख्या एकने पुढे सरकली, धावसंख्या होते ती 9। षटक क्रमांक दुसरं, दोन दिग्गज संघ मित्र आपण मैदानापासून पाहतो। एका बाजूला आई जोगेश्वरी जून नांदुरकी, तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली। जय बजरंग कारिवली संघाचं या स्पर्धेमधून जर आपण अपडेट पाहिलं तर 2 विजय संपादित केलेले आहेत। तर या अगेन्स्ट जर आपण जून आंदुरकी या संघाचा विचार केला तर त्यांनी देखील मात्र 1 विजय संपादित केले आहे। अक्रॉस द लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना तो फलंदाज झाला। चेंडू शॉर्ट फाईनला जातो, एक धाव घेण्याची संधी झाली। एक धावेने धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते, धावसंख्या होती ती 10। षटक क्रमांक दुसरं। बघा मित्रो, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, आणि प्रेक्षकमध्ये कारिवली संघाचे माजी उत्कृष्ट क्रिकेटर रवी नाईक यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी ऑल दी बेस्ट केलेले, धन्यवाद। धावसंख्या 10। तीन बाद 10, षटक क्रमांक दुसरा। अतिशय फुल यांचा चेंडू होता, फलंदाज देखील बीट झाला, क्षेत्ररक्षक एसटी रक्षक देखील बीट झाला। एक धाव कंप्लीट झाली, एक धावीने संघाची धावसंख्या
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशू. अक्रॉस लाईन थोडासा ऑन साईडचा पटका, स्क्वेअर ऑफ विकेट, चेंडू जातोय. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाईल, एकापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या एक. या ठिकाणी मात्र एक नाहक धाव दिली जाते. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर संघ धावसंख्या ती 55. डेड बॉलचा देखील इशारा येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशू. अतिशय चांगला फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का हा देखील प्रश्न. मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज देखील आपला चातुर या ठिकाणी वापरतोय. फलंदाज धावची सर्वणे बाद होतोय आणि कधी कधी जो फलंदाज बाद होतो ह्यामागे देखील एक संघाची रणनीती असते आणि तीच रणनीती आपण या मैदानामधून पाहतोय. फलंदाज मला वाटतं स्वतःचं आत्मदहन करतोय. शिवनाथ नेक्स्ट बॅट्समन खऱ्या अर्थाने ज्याची गरज मैदानामधून आपण पाहतो तोच मैदानामधून रवाना होताना सोमनाथ. आता मात्र एक बिन्नेची जोडी मैदानामधून आपण पाहतोय. आई जोगेश्वर झू नंदूर संघाची षटक क्रमांक दुसरा संपला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकपुढ आपण संघ पाहतोय. साजेशी कामगिरी धावपळकावर दिसत नाहीये. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 13. 12 चेंडूंचा खेळ झाले, 13 धावा जमा झालेल्या आहेत. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमधून बघू हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. खऱ्या अर्थाने संघातील सर्वात बिन्नेची जोडी आता मैदानामधून पाहतोय. सूर्याजी पाटील आणि सोमनाथ पाटील संघातील सर्वात बिग महत्वाची जोडी. जयदुर्गा सोरे बी विपक्ष पॉवर स्पोर्ट्स सेलार या पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सोरे बी विपक्ष पॉवर सेलार तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं. गोलंदाज संदीप नाईक अतिशय चांगला फटका, कलात्मक पद्धतीने खेळवला. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट, या असा चेंडू जाईल का सीमारच्या बाहेर. शत्रक्षक थोडासा संभल झाला, शत्रक्षकाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर गेला. पंचाने देखील मला 4 धावेसाठी इशारा केला. कमालीचा फटका,
जबरदस्त फटका आपला तो फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका सोमनाथेच्या बॅटमधून आला. चेंडू सीमरच्या बाहेर आउट ऑफ पार्क झाला. पंचाने देखील आम्हाला साधावीसाठी इशारा केला आणि या साधावीने आता मात्र परिपूर्ण कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. आई जोगेश्वर जून नांदुरकी संघ धावसंख्या साने पुढे सरकली ती 23. खऱ्या अर्थाने जू संघासाठी हा सामना थोडासा डू अँड डाय सिच्युएशन आहे. करूया मरो जिंकणं फार गरजेचं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. पहिल्या दोन चेंडूमधून ज्यानं खर्च केल्या 10 धावा. हा चेंडू देखील थोडासा स्वेअर आउट ऑफ स्टंप. दिशाहीन चेंडू, खराब चेंडू. पंच करतील व्हाईटचा इशारा. एक धावीचा निर्बळ. धावसंख्या आणि पुढे सरकली. धावसंख्या होती ती 24. आता मात्र पलटवार करताना संघ आपण पाहतोय. आई जोगेश्वरी झोन नांदुरकी. सुरे बी विपक्ष पॉवर सेलर दोन्ही संघाचे कॅप्टन. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकसाठी टॉस बॉक्सचा संपर्क साधा. मला वाटतं दोन्ही संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघनायकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम मुकेश. वेलकम बंटी चौधरी. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिलो. अलकेत पांडे फक्त चेंडूला थोडंसं टॅप केलं. चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या दिवसाचा प्रयत्न केला जाईल का? नकार दिला जातोय. क्रिकेटमधून हे देखील फार महत्वाचं असतं का ते खराब चेंडूचा उत्तम समाचार आणि योग्य तो चेंडूचा सन्मान. खऱ्याने संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज संदीप नाईक. मात्र ह्याच गोलंदाजर थोडासा अटॅक करताना आपण सोमनाथ याला देखील पाहिलं. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका मारण्याचा मानस. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर सूर्याजी याला. खऱ्या अर्थानं सूर्याजी याच्या बॅटमधून आम्ही त्याच्या धावा येत नाही आहेत. थोडासा स्ट्रगल करताना पाहतो चालू सामन्यामधून सूर्याजी. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता येत नाही सूर्याजी याला. धावसंख्या आणि पुढे सगळी धावसंख्या होती ती 26. षटक क्रमांक 3. ब्लाइंड स्ट्रोक बघा. खऱ्या अर्थाने चेंडूला उकळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू एसट्यांच्या मागे गेला. मात्र एसटी रक्षकाला देखील तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला आणि कॅरी करता आला आणि एक धाव करण्याची संधी प्राप्त झाली फलंदाजाला. सर्वात महत्त्वाचं स्ट्राईक रोटेट करण्याची संधी झाली सोमनाथ याला. धावसंख्या 26. षटक क्रमांक 3. दोन चेंडूचं खेळ अजून बाकी आहे. चेंडूला बी मोठा फटका. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. लेग बाईच्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या आणि पुढे सगळी धावसंख्या होते ती 27. या ठिकाणी मात्र आता सूर्याजीच्या बॅटमधून देखील मोठा फटका सजला आहे. मग फटका फसतोय की काय? यस. कमालीचा झेल त्या ठिकाणी कलेक्ट झाला. महत्वाचा फलंदाज सूर्याजी बाद झाला. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण पाहिलं. जागेवर चेंडू फोर्स केलं. चेंडू वाईट डिश व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या ट्रॅव्हल झाला. लँड झाला. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्रक्षण झालं. चेंडूला उत्तमरित्या कॅरी केलं गेलं, कलेक्ट केलं गेलं आणि महत्वाचा फलंदाज बाद होतोय सूर्याजी. दमदार फटका होता. मात्र चेंडूची उंची जास्त आणि लांबी कमी झाली. या अनुषंगाने चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट गेला. महत्वाचा फलंदाज सूर्याजी बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन येतोय मैदानामधून विशाल. चला प्लीज आपण देखील थोडंसं स्पीड अप करा विशालजी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज जोगेन येतोय. अध्यक्ष चषक 2023 या स्पर्धेमधून तुम्हाला सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत.
खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून मित्रों आपण जी रजनी स्पर्धा पाहतो या रजनी स्पर्धेमधून इलेक्ट्रिशियन म्हणजे अर्थातच लाईटची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाले स्वरगंगा मंडप डेकोरेटिव प्रोपरायटर खऱ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामधून ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं डेकोरेशन व्यवस्थेसाठी एक उत्कृष्ट दर्जाचं डेकोरेशन शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे गोलंदाज जोगेन पहिला चेंडू मात्र थोडासा स्वेअर झाला आउट ऑफ ऑप्शन पंचांनी वाईटचा इशारा केला एक धावीचा निर्बळ धावसंख्या आणि पुढे सरकली धावसंख्या होते ती 28 पुन्हा एकदा थोडासा स्वेअर चेंडू आपण पाहिला पंचांकडे देखील नो बॉलचा इशारा आलेला आहे खरं तर चेंडूची फेक अतिशय खराब झाली होती पॉपिंग क्रीजच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहिला पंचांनी नो बॉलचा इशारा देखील केला 1+1 अशा दोन धावा या दोन धावांनी सांगा धावसंख्या देखील पुढे सांगते धावसंख्या होते ती 30 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जोगेन या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचचा फटका आपण पाहतो चेंडू थर्डमॅनला जातो क्षेत्ररक्षकाला चेंडूचा पाठलाग करताना आपण केवळ याला पाहतोय मात्र क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार अतिशय दमदार चौकार फलंदाज विशाल याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला चौकाने सांगा धावसंख्या 4 ने पुढे सरकली धावसंख्या होती ती 34 षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचं प्रगती पथावर आहे 5-34 चला प्लीज थोडंसं वेळेच्या संदर्भात सहकार्य करा गोलंदाज स्पीडअप करा प्लीज पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारतो पंचांना क्रॉस करतो रॅटम या ठिकाणी फुलेंचा जो ऑनसाईडचा फटका देखील अतिशय चांगला आपण पाहतोय सिवर ऑफ विकेट चेंडू जातोय चांगलं क्षेत्रक्षेत्र देखील मिड विकेटला झालं फक्त एक धाव घेण्याची संधी झाली एक धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे सरकली 35 धावसंख्या 35 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो राटा मोर्चा मारा स्ट्राईक रोटेट करतोय सोमनाथ अक्रॉस लाईन थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित प्रॉपर संपर्क साधता आलो तो फलंदाज झाला जागेवर चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला कुठल्या प्रकारचं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं आणि या निशाने कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं हलकासा अपील प्रश्न देखील पंचांना विचारला गेला मात्र पंच संमत झाले लेग बॉईजचा इशारा येतो एक धावीचा निर्बाळ धावसंख्या आणि पुढे सरकली 36-36 लॉस ऑफ 5 विकेट अँड लास्ट ओवर प्रोग्रेस शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे
यानी मात्र चेंडूला थोड़स इम्प्रोवाइज करना चाहिए प्रयत्न चिक्के सिंगल यानी प्राप्त करता ना खरे अर्थान अपने स्ट्राइक रोटेट करने की संधि अजूनही उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 37 वर पोहोचली. या दोन चेंडूमधून एखादा मोठा फटका आला तर निश्चित चांगला आव्हानात्मक स्कोर असेल. गोलंदाज जोगेन या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. यस हा चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. अतिशय जबरदस्त फटका. चेंडूची लाईन जबरदस्त रेट केली. वन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका सोमना त्याच्या बॅटमधून सजला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थाने ज्या फटक्यासाठी जाणला जातो मानला जातो तोच फटका आपण सोमना त्याच्या बॅटमधून पाहिला. चेंडू आउट ऑफ पार्क गेला. पंचाने देखील आम्हाला 6 धावेसाठी इशारा केला. धावसंख्या साने पुढे सरकली 43. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. येस वन बॉन्स ऑपलिवर चेंडू सुंदर सस्टेडचा फटका आपण पाहिला. चेंडू वाडीश लॉंग आउट मेजमध्ये सरळ सीमेच्या बाहेर जाणारा. अतिशय दमदार चौकार सोमनाथ याच्या बॅटमधून आला. संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकली 47. आणि प्रथम फलंदाजी करता एक दाटशी नेणे. फलंदाजी करण्याचा काय मुख्य उद्देश? उत्कृष्ट असे फलंदाज आहे आमच्याकडे आणि चांगला स्कोर होईल अशी आम्हाला आशा. जास्तीत जास्त दबा करून समोरच्या संघाला थोडंसं मानसिक दबाव होण्याचा प्रयत्न असेल. मात्र यात जास्त दबा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या संघामध्ये कोण असे ट्रम्पकार फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? शैलेश आहे, किरण आहे, गजानन आहे, अजून तुकाराम आहे. खऱ्या अर्थानं आपल्या संघाकडनं दोन सामन्यामधून जी कामगिरी व्हायला होती तशी झालेली नाही. थोडा स्ट्रगल करणारा संघ दिसतोय. शेवटचा सामना आहे. मात्र शेवटच्या सामन्यामधून तुमचा संघ निश्चित चांगली कामगिरी करेल का? जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ऑल द बेस्ट. मुकेश नानेपेकरलात फलंदाजी करायची. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? फल क्षेत्ररक्षण कराल. समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत रन. कोण गोलंदाज असेल की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? विजय आहे, सुनील आहे, वैजनाथ आहे, राहुल आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट मित्रा. तर दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकचा कोल देखील लागतो. एक पॉवर सेलर संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं. एक धाडसी निर्णय घेतला जातो फलंदाजी करण्याचा आणि खास करून सूर्य संघाला आमंत्रित केलं जातं प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकुली गो टू कालुराम केनी सर.
जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करू मान्यवरांचं देखील स्वागत आणि सन्मान. पॉवर सेलर संघाचे कॅप्टन सन्माननीय मनमोहन सिंग, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि पॉवर सेलर या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर कॅप्टन आणि सेलर गावचे प्रतिष्ठित नागरिक सुप्रसिद्ध उद्योजक मनमोहन सीताराम भोईर यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. अध्यक्ष साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. मनमोहन सीताराम भोईर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष, कोकण विभाग. प्रहार जनशक्ती संघटक ठाणे जिल्हा. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित रानल कांबाचे माजी सरपंच सन्माननीय जयजी पाटील यांना देखील करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्माननीय जय पाटील, रानल कांबाचे माजी सरपंच. आणि खऱ्या अर्थाने 40+ या फॉर्मॅटचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर जय पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जातात. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित वडगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्माननीय कबीरजी पाटील, कबीरजी पाटील भोईर, कबीरजी भोईर यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. बलगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक कबीरजी भोईर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जातं. पाटील, प्रवीणजी पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांना देखील करू आपण सन्मानित. प्रवीणजी पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर दापोडगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि बीर ताणी दापोडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू बंटी चौधरी यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. बंटी चौधरी, खऱ्या अर्थानं बंटी यांचं देखील मी कौतुक करेन, गेली 4 दिवस या स्पर्धेसाठी ते देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्स, धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडं. 2 दिग्गज संघामधून चालू सामना आणि चालू सामन्याचं ऐकूया धावतं वर्णन. ओ टू कॉल रूम केनी सर, खूप खूप धन्यवाद. हॅलो, दोन सन्माननीय व्यासपीठावर इंद्रजित पाटील देखील उपस्थित आहेत. इंद्रजित पाटील यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. रमेशजी, तरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर करायचं. इंद्रजित पाटील, खरं आता तुम्हाला सर्वांची संस्कृती अतिथी देव भव अतिथी देवा समान असतो. या अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. क्रिकेट फेस्टिवल 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर होत आहे. धन्यवाद. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट, जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहनदादा भोईरांनी ते ठोकलाय अगदी धमाकेदार आणि दमदार षटकार. लेग बाईज आणि त्यानंतरच्या 2 चेंडूंवर 8 डावा. जोगेन पाटील आणि परशु पाटील ही जोडी आलेली आहे जय बजरंग कारिवली संघाकडून. 48 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे आणि पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे संजय ठाकरे टाकतोय आई जोगेश्वरी जू नांदुर्की संघाकडून. नक्कीच अतिशय चांगले आपण फ्लडलाईट पाहतोय स्वर्गंगा मंडप रुपेश मडवी टेंबिवली यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू अगदी अपील उचलून धरली पंच सहमत नाहीयेत. काय चेंडू होता अगदी
एक्सप्रेस डिलिव्हरी संजय ठाकरे यांची आपल्याला पाहायला मिळाली. पंच मात्र सहमत नाही, अगदी दोन्ही पंच अनुभवी पंच आहेत, संजय पॉल आणि गोरख पाटील. डॉट चेंडूची समाप्ती, धावसंख्या थांबलेली ते 9 अंकावर. शेवटचा चेंडू काय, पहिल्या ओव्हर मध्ये अगदी चांगला बॅटर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर लेग बाईज, त्यानंतर दोन षटकार आणि डॉट आणि आज शेवटचा चेंडू. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी दोन क्षेत्ररक्षक हे ऑन साइड ला आहेत. शेवटचा चेंडू आणि इथे जेल, अप्रतिम जेल, अगदी शॉर्ट. जय बजरंग कार्यवाही संघाचा संघनायक जोगेन पाटील बॅक टू द डगआउट. पहिला पॉवर प्लेचा षटक संपलाय. संदीप येतोय, संदीप नाईक क्रमांक 3 वर. परशु पाटील अजून खातं खोलायचं आहे. दोन चेंडू डॉट खेळलेत, 8 धावा जोगेन पाटील जे बॅट मधून पहिले 4 चेंडूंचा सामना केलाय. नक्कीच आपण बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर प्रतापजी पाटील साहेब, संघटनेचे विद्यमान अध्यक्ष कार्याध्यक्ष गणेशदा केनी, उपाध्यक्ष मनोहर जोशी, त्यानंतर रमेशजी तरे, संदेश पाटील, घनश्यामजी भोईर या मान्यवरांना. संदेशजी पाटील देखील आहेत, मान्यवरांना दाखवला जातोय. रिग्नेश पाटील देखील आलेले आहेत, वेलकम रिग्नेश. आज विलासमूर्ती रानाल बी संघाकडून आज रिग्नेश सलामीला आले होते, मग ते कुठेतरी संघाची कामगिरी खराब झालेली आहे. नक्कीच रुपेश म्हात्रे गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष आणि अगदी आपण पाहू शकता आमचा समालोचन कक्ष देखील दाखवला जातोय. माझ्या समवेत मोहनदादा भोईर आणि आमचे शेनार म्हात्रे आई जोगेश्वरी जुनांदुर्की या संघाचे खेळाडू. धन्यवाद प्रिन्स मूवीज गोलंदाजीसाठी प्रिन्स. आणि अगदी क्लास फटका आपण ऑफ ड्राईव्हचा पाहतोय परशु पाटीलच्या बॅटमधून. रुपेश म्हात्रे यांच्याकडून अध्यक्ष साहेबांना शुभेच्छा दिल्या आहेत. नक्कीच गुरुदत्त क्रीडा मंडळ अध्यक्ष आणि चौथ्याव मानकुली बी संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. आणि नक्कीच मी सोरगंगा मंडपचे रुपेश मडवी, आपण कुठे असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर त्वरित तुम्ही आमच्या माईकशी संपर्क साधा प्लीज. रुपेश मडवी या आपण सोरगंगा मंडप डेकोरेटरचे मालक रुपेशजी मडवी. इथे फटका उडवलाय संदीप नाईक आणि ते उत्तुंग जेल, अगदी रनिंग जेल संपन्न केलाय. सोमनाथ पाटील चेंडूवर झेपावतोय आणि मोठी विकेट. पाटील मैदानामध्ये आले. जय बजरंग कार्यवाही संघाच्या आपण जर बॅटिंग लाईन पाहिली तर क्रमांक 7-7 पर्यंत असे फलंदाज आहेत की ते कुठल्याही क्षणी सामना आपल्या बाजूने फिरवू शकतील. नंबर दे
एक धाव इथे पूर्ण करताना संदीप पाटील आपलं खाता कोण ओपन करतोय. परशू यांनी तीन चेंडू पेस केलेत, एक धावेवर खेळतोय. जोगेन बाद झाले आठ. पुढील चेंडू परशू साठी सबमरीन डिलिव्हरी, अगदी पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला होता. प्रिन्स यांनी मात्र या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. प्रत्येक सामन्यातून प्रिन्स यांनी प्रभावित केलेली आहे. ही स्पर्धा त्यांच्यासाठी लक्की राहिली. इथे चेंडू दिशाहीन, दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईट ते इशारा आलाय. पंच गोरख पाटील सरांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्या 12, 12 धावा. इथे चेंडूला अगदी डीप फाईन लेग शिमर शिकडे तिकडे प्रेक्षक दक्ष होते, मात्र अगदी कालोराम हे शतरक्षक बीट झाले आणि ते स्वतः प्रेक्षक बनलेत. चेंडू इतका खराब होता की परशूसाठी ते कुठल्याही दिशेने खेळू शकले असते. चांगली जागा निवडली आणि कालोराम बीट झाले. डीप फाईन लेग रिझनला चौकार. धावसंख्या 16, नक्कीच चांगली टोटल या चौकारानंतर पाहायला मिळते. इथे चेंडूला बघूया अगदी कव्हर पॉइंट मध्ये शिवनाथ मात्रे डीप मधून चेंडूला उचलत आहेत. एक धाव इथे पूर्ण झाली. धावसंख्या 17, 12 सरासरीनं 48 बनवायचे आहेत. आणि आपण जर विचार केला जय बजरंग कारुली संघ सध्या 8.50 च्या सरासरीने चाललाय, म्हणजे कुठेतरी जय बजरंग कारुली संघ 2 षटकांमध्ये कमी धावताना खेळपट्टीवर पाहतोय. तर या उलाट आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघानी चांगली 2 षटकं टाकली आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी आमची संपूर्ण कार्यकारिणी इथे पाहायला मिळते. अगदी आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर प्रताप पाटील साहेबांच्या समवेत गणेशदादा किनी, रमेशजी तरे, मनोहरजी जोशी, घनश्यामजी भोईर, संदेश पाटील, गणपतजी भोईर यांचं देखील शुभागमन. त्यानंतर धर्मेंद्र तांगडे असतील, संदीप मोरे असतील, साईनाथजी पाटील वेलकम. अगदी कशिलीगावचे संरक्षण मंत्री, वा साईभाऊ वेलकम. दोन ओव्हर मध्ये 17, अगदी आपण पाहिले तर चांगली सुरुवात दोन्ही गोलंदाजांनी पहिल्या करून दिली असं म्हणाला. संजय ठाकरे यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 9 दिल्या, त्यानंतर प्रिन्स यांनी दुसऱ्या ओव्हर मध्ये दावा दिल्या 8. नक्कीच आता तिसरं षटक घेऊन गणेश भुईर येतोय. बारा चेंडू आणि 31,
अगदी 15.50 31 धावा बनवायचे आहेत. गणेश भोईर पहिला चेंडू गती परिवर्तन हलक्या हाताने चेंडूला सोडून दिला होता आणि इथे एकाच धावेवर संदीप पाटीलनी सांगितलंय परशुराला की तू थांब. बघूया इथे संदीप नाईक गणेश भोईरला बघतोय की गणेश भोईर संदीप पाटीलला थांबवतोय. संदीप पाटील एक चांगला फलंदाज आहे. गणेश भोईर 12 चेंडू 31 आता 11 चेंडू 30 सामना अगदी आपण पाहिला ग्रुप ई मधून तर हा सामना खूप महत्त्वाचा आहे. चौथ्यावर मानकुली बी संघाने दोन विजय संपादन केलेत एक पराभव. जयभजन करवली संघाने दोन विजय तिसरा सामना खेळतोय. आई जोगेश्वरी जुनंदुरकी एक जिंकला एक हारलाय आणि हा सामना खेळतोय. आणि इथं फुलटॉस आणि फुलटॉसला अगदी बघूया पंचांचा हात आकाशाकडे षटकार येतोय. हा षटकार खूप काही सांगून जाईल. हा झेल किंवा जरा षटकार आला असता तर नक्कीच सामन्यामध्ये अजून रंगात पाहायला मिळाले असती. ते षटकार अगदी ऐन मोक्याच्या क्षणी आले. धावसंख्या झाली ती 24 धावा 24 झाल्यात 14 मध्ये आता येणाऱ्या 10 मध्ये अजूनही 24. अगदी सामना या षटकारांनी लेवलवर आणलेला 50-50. नक्कीच या सामन्यावर भरपूर काही ग्रुप ए चा निर्भर आहे. तीन संघ दोन जिंकतील की दोन संघ तीन आणि दोन जिंकेल असा मोठा प्रश्न आहे. इथे चेंडूला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न फसला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गणेश भोईर चेंडूला उचलत आहेत. डॉट बॉलची समाप्ती षटकार आल्यानंतर वापसी केलेली आहे. नक्कीच अगदी नक्कीच नक्कीच सामना अगदी आई जोगेश्वरी जुनंदुरकी संघासाठी हा खूप महत्वाचा आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू शरीरावर बदलतोय. पंचांचा इशारा लेग बाईज षटकार मारला आणि काय वापसी केले बघा कमालीची. या चालू हंगामामध्ये गणेश भोईर यांनी देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगला सराव आहे. अगदी कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिली गणेश भोईर यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. षटकार खाल्ल्यानंतर दोन चेंडू अगदी एक धाव लेगबाईच्या स्वरूपात. परशु अजूनही शांत आहे. सामना घेऊन चाललाय. बघूया वेलकम जनार्दनजी नाईक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती 26. चांगला निर्णय पंचांचा टीव्ही स्क्रीनवर दाखवला जातोय. वेलकम जगदीश पाटील. इथे फटका उडवलाय. उंची मिळाली लांबी मिळणार नाहीये. सोमनाथ पाटील जज करतोय या सामन्यातील दुसरा अप्रतिम झेल. पाटील यांनी 4 चेंडू मध्ये 8 संदीप 0 त्यानंतर संदीप पाटील अजून खेळतो 4 चेंडू मध्ये 7 वर. न्यू बॅटर मेघनाथ आलाय. नक्कीच मेघनाथ वर आज खूप जिम्मेदारी वाढलेली आहे. सात 22 आणि ते चांगली लाईन अँड लेंथ चेंडूला सोडून दिलाय.
पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. अगदी पंचांचा चांगला निर्णय, चांगला निर्णय, अगदी साफ सूत्र टेलिकास्ट दाखवला जातोय. चांगला चांगला निर्णय अगदी काय पंचगिरी आपण पाहतोय. संजय पॉल असतील, आमचे गोरख पाटील, सूर्यकांत मोरे आणि नक्कीच शिवम वैती सर, कौतुक करावं लागेल. अगदी रणजी स्पर्धेमध्ये देखील या पंचांकडून अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा गणेश भोईरेने खर्च केल्या, 8 धावा प्रिन्स यांनी, संजय ठाकरे यांनी 9, आणि आता सोमनाथसाठी धावा आहेत, सॉरी संजय पाटील. नक्कीच नक्कीच अगदी बघूया शेवटचं षटक आणि 22 धावा. काय सामना बनवलाय अगदी आपण पाहिलं तर आज सुरुवात काहीशी खराब झाली. यानंतरचा पुढील 6 चेंडू आणि 22 धावा, बॉल आउट कि मात्र दोन संघ क्वालिफाय. या 6 चेंडू भरपूर काही निर्भर आहे. अगदी रेस मध्ये आई जोगेश्वरी जीवनांदुर्गी संघ देखील दिसतोय. चौथ्यावर मानकुली बी 2 विजय, जय बजरंग कारुली संघ 2 विजय, आणि मात्र आमचे घनश्यामजी भोईर यांचा संघ तुफान पिंपलास तुफान इथे थंडवलेले आहे. ग्रुप ई मधून हे 4 संघ अगदी टॉप मध्ये, आणि 2 संघांना प्रतीचा प्रवास करावा लागेल. एकादर झालेला आहे. अजून 3 मधून बघूया कुठला संघ या स्पर्धेतून बाहेर जातो आणि कुठले 2 संघ कायम राहतील. 6 मध्ये 22, चला चला सामना ऑन करा. स्ट्राइक, काय सर धावा कमी आहेत का काय? 26 धावा झाल्यात, 22 समी म्हणतोय. स्ट्राईकचं काहीतरी इश्यू चालू आहे का? चला पंच आपण डिसिजन घ्या. शेवटचा चेंडू मेघनात खेळलेत तिसऱ्या ओव्हरचा, काय इश्यू आहे जोगेन भाऊ? काय टेक्निकल प्रॉब्लेम काय सांगा पंचांना. येऊन आतमध्ये तुम्ही येऊन सांगा, तिथून आवाज नका देऊ. तुम्ही पंचांचा बोल या संघ नायक. पंचांनी चेंडू डॉट घोषित केलेले आहे. बघा काय इश्यू असेल तर तुम्ही कर्णधार म्हणून येऊन चर्चा करू शकता पंचांशी. बाकी काय एवढा इश्यू नाही, सामना ऑन करा लगेच. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू. गोलंदाज संजय पाटील, पहिले 3 चेंडू खूप निर्णायक असतील. ओव्हर द विकेटनी चेंडूला पुल केलाय आणि इथे अगदी जेल जज शिवनाथ म्हात्रे यांनी जेल पकडलाय. अगदी डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा जेल पकडलाय की मॅच पकडली बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. काय अप्रतिम जेल आणि स्वतःचा बॅलन्स इथे राखलाय. क्रिकेटचं समीकरण राहिलंय, घ्या कॅच आणि जिंका मॅच. मिलिन येत आहेत, मिलिन कधी सलामीला कधी वन डाऊन तर कधी 6व्या क्रमांकावर. आज मिलिन कडे देखील क्षमता आहे. बघूया 5 मध्ये 22, इथून हिम्मत हरून चालणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर हिम्मत ठेवावी लागेल फलंदाजांना, आणि जर सामना आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला जिंकून द्यायचा असेल तर संजय पाटीलला देखील हिम्मत दाखवावी लागेल. चला 5 चेंडू 22 धावा, काय सामना झालाय अप्रतिम अप्रतिम. इथे फटका उडवलाय अगदी खडे खडे आणि इथे देखील झेल.
मिलिंद देखील होतात फेल, 4-22 होते, आता 4-22 सलगच्या दोन चेंडूंवर दोन मोठे धक्के। पट्टीवर आलेले 4-22 आता चारी चेंडूंवर आपल्याला मोठे फटके मारावे लागतील। सिंगल डबलनी इथे सामना जिंकून देऊ शकणार नाहीयेत कारुली संघाला। हॅट्रिक ऑन बघूया जयदुर्ग सुरे बी संघाचे गोलंदाज वैजनाथ यांनी 40+ फॉर्मेट मधली या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावर कोरलेली आहे। दुसरी हॅट्रिक संजय पाटील पूर्ण करतील का? 4-22 धावा आणि इथे अगदी चांगला चेंडू होता ऑन द कार्पेट, चेंडू चालला स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला प्रिन्स उचलतायत आणि फक्त एकच धाव। इथे आता पारड जड आहे त्याही जोगेश्वरी जून अंधुरकी संघाचा। नक्कीच अगदी मोठा सामना होता, संघ देखील समोर मोठा होता, दबाव होता। नक्कीच प्रकाश दादा पाटील यांची जी चर्चा झाली की आज आमचं आव्हान कठीण आहे, मात्र त्यांनी दाखवून दिलंय। नक्कीच नक्कीच अगदी आज पहिले या सामन्यातून परशु कुठेतरी कमी पडले, 8 चेंडूमध्ये फक्त 7, 1 चौकार आला होता। चला सामना लगेच ऑन करा, जास्त वेळ घेऊ नका, या सामन्यासाठी भरपूर वेळ खर्च झालाय। 3 चेंडू आणि आता 21 ची गरज आहे। इथे इनसाइड आउट अगदी गॅप शोधली आणि चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर शिमारशीच्या दिशेने। काय झेल पकडला होता अगदी संजय ठाकरे, सोमनाथचे 2 झेल, त्यानंतर शिवनाथ मात्रेचा झेल आणि त्यानंतर गणेश भोईरचा झेल, या सामन्याचे टर्निंग पॉईंट राहिलेले आहेत। म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये घ्या कॅच आणि जिंका मॅच, आणि इथे मॅच नक्कीच जिंकलेली आहे आई जोगेश्वरी जून अंधुरकी संघाने। अभिनंदन आई जोगेश्वरी जून अंधुरकी, हार्ड लक टफ लक, जय बजरंग कारिवली। नक्कीच नक्कीच अगदी तिन्ही संघांनी 2-2 विजय ग्रुप ई मधून, चौथ्यावा मानकुली बी, जय बजरंग कारिवली आणि आई जोगेश्वरी जून अंधुरकी। नक्कीच बोल आउट वर कदाचित एकाच संघाचं भवितव्य या स्पर्धेतून बाहेर होईल। नक्कीच तिन्ही संघांना अगदी आमचे रमेश तरे साहेब कॉन्टॅक्ट करतील की बोल आउट साठी आपल्याला कधी यायचं आहे। संजयजी पॉल आणि गोरख पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत पहिले, या सामन्याचा सामनावीर नक्की 6व्या क्रमांकावर आले। संघाला धावांची आवश्यकता होती, 8 चेंडूमध्ये ठोकल्यात 22, 2 चौकार 2 षटकार तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर सोमनाथ पाटील, इज द मॅन ऑफ द मॅच। कमालीची फलंदाजी या सोमनाथ पाटील, तब्बल 22 धावा 8 चेंडूमध्ये आणि खुशीच वातावरण। पुढील सामना आपण पाहणार आहोत जयदुर्गा सुरई बी आणि पॉवर स्पोर्ट्स शेलार। अगदी संघनायक मनमोहन भोईर यांनी